रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी नागपुरात घेतली फडणवीसांची भेट, रामराजे आपला प्रचार करत नसल्याची तक्रार केल्याची चर्चा. माड्यासंदर्भात बैठकांवर बैठका आलबेल नाहीत, बटन दाबलं आणि समस्या सुटली असं नसतं तर चर्चेतून तोडगा काढावा लागतो. फडणवीसांच्या भेटीनंतर रणजित सिंह निंबाळकरांचं सूचक वक्तव्य. एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन शिवसेना संपवण्याची भाजपची स्ट्रॅटेजी, निगेटिव्ह सर्व्हे दाखवत शिंदेच्या जागा कमी केल्या जात आहेत, अनिल परबांचं वक्तव्य. रायगड मतदारसंघात वंचितच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांची सुनील तटकरे आणि अनंत गीते यांच्यासोबत लढत. सुनील तटकरे आणि अनंत गीते यांना लढत देण्यास मी सक्षम, मराठा समाज माझ्या पाठीशी, कुमुदिनी चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास. लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू, शिवसेनेकडून प्रचार गीत लॉन्च. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उद्या राहुल गांधी भंडारा जिल्ह्यात, नानांच्या गृह जिल्ह्यातून प्रचाराचा धडाका, सभास्थळावर कार्यक्रमाची जय्यत तयारी. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आजपासून नामांकन दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, पहिल्या दिवशी सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी पहिला अर्ज दाखल. प्रशासनाने शेतकऱ्यांना उघड्यावर टाकू नये, शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई दिली पाहिजे, जयंत पाटील यांची प्रतिक्रिया. माढा लोकसभा मतदारसंघाबाबत अजित पवारांच्या देवगिरी निवासस्थानी बैठक, रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण उपस्थित, युतीचा धर्म पाळण्याचे सर्व कार्यकर्त्यांना निर्देश. शरद पवारांनी काल सुनेत्रा पवारांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून अंजली दमान यांचा शरद पवारांवर निशाणा, 30 ते 35 वर्षाआधी लग्न होऊन आलेली स्त्री घरची होत नाही का, अंजली दमान यांचा शरद पवारांना सवाल. राजकीय फायदाच घ्यायचा असता तर सुप्रिया सुळेंनी शरद पवार नाव लावलं असतं, शरद पवारांनी सुनेत्रा पवारांसंदर्भात केलेल्या वक्तव्यावरून जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. महायुतीच्या उर्वरित जागांचं वाटप लवकर करा ही मागणी वरिष्ठ नेत्यांकडे करणार, मुख्यमंत्री आणि महायुतीचे नेते सांगतील त्याला आमचा पाठिंबा असेल, हेमंत गोडसेंचं वक्तव्य. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रकाश आवाडे निवडणुकीच्या रिंगणात, ताराराणी पक्षाच्या वतीनं आवाडे निवडणूक लढवणार, महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना मोठा धक्का. अमरावतीत बच्चू कडू यांची बाईक रॅली, निवडणूक कोणी जातीवर घेऊन जाऊ नका, बच्चू कडूंचा सल्ला, तर ही निवडणूक आम्ही मुद्द्यावर लढतोय, बच्चू कडूंचं वक्तव्य. वर्धा लोकसभेचे उमेदवार अमर काळे यांच्या प्रचारासाठी शरदचंद्र पवार पक्षाची आरवी जाहीर सभा, सभेला जयंत पाटलांची उपस्थिती. मत विभाजन टाळण्यासाठी वंचितनं सांगलीप्रमाणे जालन्यात ओबीसी बहुजन पार्टीला पाठिंबा द्यावा, उमेदवार डॉक्टर तानाजी भोजनेंची वंचितला विनंती. संजय राऊत अत्यंत छोटा माणूस, त्यांच्यावर दगड टाकून मी माझ्या अंगावर शिंतोडे उडून घेणार नाही, हिंगोलीतील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांची राऊतांवर टीका. शरद पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणेंकडून प्रचाराला सुरुवात, आष्टी तालुक्यात सोनवणेंची चक्क बैलगाडीतून काढली गावकऱ्यांची मिरवणूक, गावकऱ्यांनी मिरवणूक तर महिलांनी औक्षण करून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा दिली भेट. महायुतीला पाठिंबा देताच सुनेत्रा पवारांच्या प्रचारपत्रकावर राज ठाकरेंचा फोटो, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे, रामदास आठवले आणि महादेव जानकरांचा प्रचारपत्रकावर फोटो. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांना कसं पिटाळून लावलं, त्यांची मोदींविरोधात भूमिका काय होती ते या प्रचारपत्रकावरील फोटोमुळे समोर येईल. अंबादास दारमेंचा सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील राज ठाकरेंच्या फोटोवरून टोला. यवतमाळच्या बोरी अरब इथे यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीचे उमेदवार राजश्री पाटील यांच्या सभेला माजी आमदार संदीप बाजोरिया उपस्थित, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे बाजोरिया भव्यामध्ये नाराज. भाजपचे खासदार धनंजय महाडिकांची अनोखी ऑफर, खासदार संजय मंडिक यांना निवडून देण्यासाठी कागल आणि चंदगडमधून अधिक लीड देणाऱ्या तालुक्याला देणार 5 कोटी रुपये अधिकचा निधी, चंदगड इथल्या प्रचारसभेत महाडिकांनी केलेल्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल.
भाजप शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी धमकी सत्र सुरू केलं, याची दखल निवडणूक आयोगानं घ्यायला हवी. विरोधकांवर कठोरपणे आचारसंहिता लावता आणि दुसरीकडे सत्ताधारी लोक धमक्या देत आहेत, हे चित्र लोकशाहीसाठी मारक आहे. संजय राऊतांची टीका. संजय राऊतांनी सल्ले देऊ नये, मतदारांना धमकावलं नाही, त्यांच्याकडे हिशोब मागणारच, यामध्ये संजय राऊतांनी लुडबुड करू नये. नितेश राणेंचं राऊतांना प्रत्युत्तर. माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक. माढा लोकसभा मतदारसंघासाठी युतीधर्म पाळा, अजित पवारांचे पदाधिकाऱ्यांना निर्देश. रामराजे नाईक निंबाळकरांच्या नाराजीबाबत अजित पवारांनी बोलावली होती बैठक. एकेकाळचे प्रतिस्पर्धी असलेल्या काकडे कुटुंबियांची तब्बल 55 वर्षानंतर शरद पवारांनी घेतली भेट. माजी खासदार संभाजी काकडे यांच्या पत्नी कंठावती काकडेंच्या निधनानंतर शामराव काकडेंच्या निवासस्थानी शरद पवारांनी दिली सांत्वन परतेट. शरद पवार भाजप नेते चंद्रराव तावरे यांच्या भेटीला. 1997 चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांशी संघर्ष झाल्यानं शरद पवारांची साथ सोडली होती. त्यानंतर आज शरद पवारांनी सांगवीत घेतली तावरे यांची भेट. पंतप्रधान मोदींना गैरमार्गानं संसद हातात घ्यायची आहे, पण मोदींना संसद हातात घेता येणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. असली नकली अमित शहा ठरवू शकत नाहीत, मातोश्रीवर नाक रगडत अमित शहा आले होते, खोटं खोटं गळ्यात अडकवून त्यांना असली म्हणताय, संजय राऊतांची शहांवर टीका. कोण असली आणि कोण नकली ते महाराष्ट्रातली जनता ठरवेल, गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या टीकेला जयंत पाटलांचं प्रत्युत्तर. तर भाजपसोबत जाण्यासाठी पवारांचा विरोध होता म्हणून पक्ष फुटला, जयंत पाटलांचं वक्तव्य. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची भेट. यड्रावकर यांच्या जयसिंगपूर मधील घरी झाली दोघांची भेट. यावेळी जयंत पाटील यांचे पुत्र प्रतीक पाटीलही उपस्थित, चर्चांना उधाण. मोदी स्वतः स्वतःचा पक्ष संपवायला निघाल्यात. आरएसएस सोबत वैचारिक मतभेद आहेत, पण मोदी भागवतांनाही भेटत नाहीत, पाटीलेच देश करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, प्रकाश आंबेडकरांची टीका. भाजपसोबत लोकसभेच्या 20 जागा महाविकास आघाडीने फिक्स केल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा गंभीर आरोप. कल्याण, बीड, बुलढाणा अशी काही जागांची नावंही प्रकाश आंबेडकर यांनी घेतली. उत्तर मुंबईतून काँग्रेसचा तेजस्विनी घोसाळकरांना उमेदवारीचा प्रस्ताव दिल्याची माहिती. काँग्रेसकडे उमेदवार मिळत नसल्यानं ठाकरेगड जागा लढवण्यावर आग्रही, त्यामुळे उत्तर मुंबईत मवियाकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे अनेकांचं लक्ष. कोल्हापूरच्या न्यू कॉलेजमधून शाहू महाराजांचा प्रचार. प्रचार करण्यासाठी शिक्षकांना सक्ती केली जात असल्याच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप. कॉलेजच्या प्राचार्यांना भेटून पदाधिकाऱ्यांनी विचारला जाब. शाहू महाराजांचा आपण अपमान केला नाही, शाहू महाराजांविषयी बोलताना आपला एक शब्द चुकला, पण आपणच थेट वारसदार आहोत हे शाहू महाराजांनी सिद्ध करावं, संजय मंडलिक यांच्या वादग्रस्त विधानानंतर स्पष्टीकरण. शाहू महाराज नाहीत मग मंडलिक वारस आहेत का? मंडलिकांची भाषा महाराष्ट्र सहन करणार नाही. कोल्हापूरच्या गादी संदर्भात महाराष्ट्राला आदर आहे, श्रद्धास्थानांवर चिखलफेक करणं योग्य नाही, संजय राऊतांचं वक्तव्य. उमेदवारी अर्ज भरण्याबाबत शाहू महाराजांनी फेरविचार करावा, हसन मुश्रीफ यांचा सल्ला. संजय मंडलिक यांनी केलेल्या वादग्रस्त विधानावर मुश्रीफांची प्रतिक्रिया. दर्यशील मोहिते पाटील यांचा भाजपच्या सदस्यत्वपदाचा दिला राजीनामा. गेल्या अनेक दिवसांपासून राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम. 14 एप्रिलला मोहिते पाटील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.